नमस्कार, मी नम्रता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी कल्याणात शिवसेनेने मोर्चा काढला होता. कल्याण तहसील कार्यालयावर नेण्यात आलेल्या या मोर्चामध्ये कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. अवकाळी पावसामुळे कल्याण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून यांना अद्यापही मदत न मिळाल्याचे सांगत शिवसेनेतर्फे या मोर्चाने आयोजन करण्यात आले होते. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 आणि बागायतदारांना हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शिवसेनेतर्फे करण्यात आली. दरम्यान शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार दीपक आडके यांची भेट घेत असताना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, नगरसेवक जयवंत भोईर, राजेंद्र देवळेकर, रमेश जाधव, उमेश शेट्टी, किशोर शुक्ला, शरद पाटील, वंडर कारभारी, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वर्षी ओला दुष्काळ आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान आणि याकरता शासनाकडे हेक्टरी 25,000 मागणी केली होती, ती 8,000 केलेली आहे. तर ती मागणी वाढलीच पाहिजे, परंतु जी मागणी जाहीर केलेली आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. आणि आत्तापर्यंत ओल्या दुष्काळामध्ये नुकसान झालं नसेल त्याहीपेक्षा अनेक पटीने नुकसान झालेलं आहे. शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे याकरता आज उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे कल्याण तालुक्याचा शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्यात आलेला होता आणि तहसीलदारांना तसं निवेदन दिलेलं आहे. त्यांनी जे एक कोटी तीस लाख जी जो निधी आलेला आहे तो आजचपासून वाटप करण्यास सुरुवात करण्यात आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते कार्यवाही करतील. निश्चितपणे शासन स्तरावरती जे व्हायचं ते होईलच, परंतु शिवसेना सत्तेसाठी हपापलेली नसून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने भाग घेते, म्हणून आजचा हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. जे शेतकरी आहेत, जे कामगार आहेत, दीनदुबळे आहेत, त्यांना न्याय मिळण्यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्न करत असते. त्याचप्रमाणे जुलै आणि ऑगस्टमध्ये जो पूर आला होता आणि त्या पूरग्रस्तांना अजूनही मदत मिळाली नाही, ती मदत तातडीने मिळावी असंही आम्ही तहसीलदारांना सांगितलेलं आहे आणि तातडीने तीही मदत लवकरच देण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसीलदार कार्यालय मोर्चे आज आयोजित केलेले आहेत. त्याचा भाग म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख
माननीय गोपाळजी लांडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण मधील सर्व शेतकरी बांधवांचा प्रचंड असा मोर्चा कल्याण तहसीलदार कार्यालयावर आपण आणलेला होता। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना सत्तेत असताना सुद्धा माननीय उद्धव साहेब सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत होते। शेतकऱ्यांच्या शेतीला हमीभाव दिला पाहिजे, शेतकऱ्यांना या परतीच्या पावसाचं नुकसान झालेलं आहे, पुराच्या पावसाचं नुकसान झालेलं आहे, या शेतकऱ्यांना भरघोस अशी 25,000 मदत दिली पाहिजे। पण महाराष्ट्र शासनाने फक्त हेक्टरी 8,000 रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे। आणि म्हणूनच आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। कल्याणमध्ये अनेक ठिकाणी नाल्याच्या पाण्याचा पूर आले, अनेक लोक पूरग्रस्त झाले, या पूरग्रस्तांना सुद्धा 28 कोटीची मदत जाहीर केली, त्याचे फक्त 16 कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत, अजून 12 कोटी वाटायचे बाकी आहेत। आता पूर येऊन 4-4 महिने झाल्यानंतर पण आमच्या पूरग्रस्तांना पैसे मिळत नाहीयेत, शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचे जे हप्ते जे आहेत ते माफ केले नाहीयेत, संपूर्ण शेतभरा कोरा झाला पाहिजे ही शिवसेनेची मागणी आहे। ते उद्धवजी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शिवसेनेने मित्र पक्ष असलेला भाजपच्या लाट मारलेली आहे। आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, एकाच मागणीसाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने या ठिकाणी रस्त्यावर उतरली आहे। आता आम्ही या ठिकाणी तहसीलदार के साहेबांना निवेदन केलेलं आहे, तहसीलदार निवेदन देऊन लवकरात लवकर मदत जाहीर करणार। आजच्या 1,30,00,000 त्याच्यावर आता आलेले आहेत, आजपासून वाटप होणार आहे। तहसीलदारांनी संपूर्ण आकडेवारी या ठिकाणी आमच्या देवळेकर साहेबांकडे दिलेली आहे, पूरग्रस्तांची आकडेवारी सुद्धा या ठिकाणी दिली आहे। या ठिकाणी अडके साहेब जे आहेत तहसीलदार यांच्या साक्षीने या ठिकाणी घोषणा करतो, जर शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना या आठवड्याभरात काय मिळालं नाही ते ह्याच्यापेक्षा जास्त जोरात संघर्ष तीव्रवाचा आंदोलन शिवसेनेतर्फे छिरण्यात येईल। आणि त्याचा संपूर्ण जबाबदार हे शासन असेल, हे प्रशासन असेल, एवढंच या ठिकाणी आग्रहाची नम्राजी हे करतो। आणि आज आपला तो मोर्चा आहे, आज या ठिकाणी आपण प्रचंड संख्येने उपस्थित झाले आणि आपला निवेदन चुकून आपला हा मोर्चा यशस्वी झालेला आहे। आपल्या सर्वांना नम्र निवेदन आहे की आपण शांततेने आपापल्या घरी जायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। कल्याण तालुक्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर आणि जुलै ऑगस्ट या कालावधीत शेतीचं अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचं जे काही अनुदान आलेलं आहे कल्याण तालुक्यामध्ये ते 30,50,000 अनुदान 100% या कार्यालयामार्फत वाटप करण्यात आलेलं आहे। आणि ज्या मागणीप्रमाणे जे काही अनुदान येईल त्याच दिवशी वितरित करण्याची आम्ही पूर्ण तयारी केली। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। 9320420420। नमस्कार।